राम राम मंडळी हर हर महादेव, जय शिवराय आणि बोला गणपती बाप्पा मोरया। स्वागत आहे मित्रांनो तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनल मध्ये आणि तुमच्या परिवारामध्ये। गणपती निमित्त सध्या मुंबईला मी आलोय, रजेवरती आहे, जास्त व्हिडिओ बनवायला भेटत नाहीये, व्हिडिओ बनवायला काही नाहीये। व्हिडिओ बनवल्यानंतर एडिटिंग आणि अपलोडिंग करायला जो वेळ लागतो तो वेळ सध्या मिळत नाही, कारण का खूप टायमानंतर मी फॅमिली सोबत आलेलो आहे, तुम्हाला अपडेट्स भेटत जातील। तर हा व्हिडिओ तुम्हाला जोपर्यंत भेटेल, आमच्या घरी गौरी बसली असेल त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करेन। थोडा आपल्या घराचा गणपती असल्यामुळे थोडेसे व्हिडिओ तुम्हाला घरगुती पण टाकेन आणि त्याच्यानंतर आपले प्रत्येक अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील जॉब संदर्भात। तर मित्रांनो, लोक यूपी, बिहार, राजस्थान, लखनऊ, केरला इथून माणसं येतात मुंबईमध्ये, मुंबईमध्ये येऊन ती लोक जॉब शोधतात कन्सल्टन्सीजमध्ये जाऊन। मुंबईला 1760 कन्सल्टन्सीज आहेत असं नाही म्हणत मी सगळ्याच कन्सल्टन्सी चांगल्या आहेत, पण त्यातील काही कन्सल्टन्सीज ह्या खरंच चांगल्या आहेत, ज्या पैसे घेऊन कामाला लावतात सुद्धा। तुम्हाला काही व्हिडिओमध्ये मी दाखवले असेल ज्या फ्री साईट्स आहेत, फ्रीमध्ये तुम्हाला जॉब्स अवेलेबल्स आहेत, फक्त तुमची कॅटेगरीनुसार तुम्हाला जॉब भेटला जाईल। लोक लांबून येऊन मुंबईत राहतात, मुंबईत राहून प्रयत्न करतात दुबई किंवा बाहेरच्या कुठल्याही कामानिमित्त आणि त्या लोकांना त्या प्रयत्नांचं फळ भेटतं। आपण मेहनत करत नाही का माहिती आहे, कारण आपण आपल्या फॅमिलीसोबत असतो, त्यामुळे आपल्या लोक असं वाटतं की जाऊ द्या आज नाही उद्या, उद्या नाही परवा, किंवा कोणीतरी असा देवदूत येईल जो आम्हाला दुबईला घेऊन जाईल हात पकडून, किंवा सोनपरी येईल जी आम्हाला उलट उलट घेऊन जाईल दुबईला आणि नोकरीला बसवेल, असं काही नाही। मित्रांनो, तुम्हाला स्वतःला घरातून बाहेर पडावं लागेल, शोधावं लागेल। तुम्हाला आपल्या कित्येक व्हिडिओजमधून मी त्याचे नंबरसुद्धा प्रोव्हाइड्स केलेले आहेत डायरेक्टली जॉब्सच्या, आणि काही तर असे तुम्हाला कन्सल्टन्सीचे ॲड्रेससुद्धा मी दिलेले आहेत। काय माहिती आहे तुमच्यापर्यंत पोचत नाही का माहिती आहे, एकतर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत नाहीत किंवा व्हिडिओ बघतात तो डायरेक्ट स्किप करून 10-20 सेकंड फॉरवर्ड करून बघतात, त्याच्यामध्ये तुमची माहिती जी आहे ती मिस होते। त्याच्यामध्ये जर तुम्ही व्हिडिओ स्टार्ट टू एंड जरा व्यवस्थित वेळ काढून बघाल ना, तर तुम्हाला सगळ्या प्रकारचे डिटेल्स आपल्या या व्हिडिओजमधून भेटेल। थोडंसं आपल्याला दुरावा घ्यावा लागतो, थोडंसं यातना असतात, थोडासा त्रास होतो, पण तुम्हाला जर खरंच बाहेर पडण्याची इच्छा असेल तर तुम्हाला त्या गोष्टी त्या सहन कराव्या लागतील, थोडासा तुम्हाला कळ सोसावी लागेल, कारण डायरेक्टली कोणी आपल्याला येऊन ताटामध्ये वाढून देणार नाही आहे किंवा घास भरवणार नाही आहे, आपल्याच प्रयत्न करावे लागतील। मुंबईला मी माझ्या घरच्या टेरेसवरून तुम्हाला हा व्हिडिओ बनवतोय, हवे असेल तर तुम्ही कमेंट सांगा, तुम्हाला पूर्ण घरचा व्हिडिओसुद्धा मी व्हिडिओ शूट करून पूर्ण अपलोडसुद्धा करेन। थोडासा अवतार चेंज झालेला आहे, कारण की सर इतक्या टायमानंतर आल्यानंतर आपल्या घरात पोरं असतात, ते पोरं आपल्यासोबत खेळतात वेळतात, त्याच्यामधून थोडंसं आपल्या वेळ भेटत नाही आहे। पण एक नक्की सांगेन मित्रांनो, तुम्ही जर खरंच प्रयत्न कराल ना तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल। थोडीशी कळ स्वसा, भरपूर जणांचे कमेंट्स असतात नंबर पाठव वगैरे म्हणून, नंबर पाठवत नाही का माहिती मित्रांनो, एक दोन वेळा नंबर दिलेले त्याच्यावरती ना असंख्य असे कॉल्स वगैरे येतात, त्याच्यामुळे तुम्हाला मी इंस्टाग्राम आणि फेसबुकचा माझा आय डी दिलेला आहे। माझ्या यूट्यूब चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये जर तुम्ही गेलात त्या अबाउट सेक्शनमध्ये तुम्हाला इन्स्टा आणि फेसबुक या दोन्हींची लिंक भेटेल, तुम्ही तिथे मला कुठल्याही प्रकारचे प्रश्न विचारू शकता, कित्येकांचे प्रश्न येतात त्यांना त्यांची उत्तरं भेटतात सुद्धा, तुम्ही सुद्धा तुमचे प्रश्न मला इन्स्टा किंवा फेसबुकमार्फत विचारू शकता, तुमच्या प्रश्नांचं निवारण करेल माझं कर्तव्य। आता इथे मुंबईत आलो, मुंबईमध्ये जर कुठले जॉब्स असतील अवेलेबल जर माझ्यापर्यंत येत असतील तर तुम्हाला ते सुद्धा मी चॅनलवरती अपलोड करेन, थोडेफार कमी जास्त प्रमाणात येतील। घरात गणपती आहे, गौरी आहेच, गौरीचा पण व्हिडिओ तुम्हाला अपलोड करेन। जास्त काय नव्हतं सांगायचं, फक्त एकच तुम्हाला अपडेट्स द्यायची होती। तर तुम्हाला वाटत असेल की डेली व्हिडिओ येणार आहे कमी कसे झाले, त्याच्यासाठी हा तुम्हाला एक अपडेट देतोय। आपल्या चॅनलकडून मी तुमच्यासाठी एक पाऊल नक्कीच पुढे टाकतोय, तुमचं सुद्धा कर्तव्य आहे दोन पावलं चालण्याची, कारण जर आयुष्यात पुढे जायचं असेल तर एकमेकांची साथ असणं गरजेचं आहे। रजा द्या तुमच्या भावाला, जय शिवराय, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।